अहमदनगर जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षाची मुलगी ठार झाली आहे. संगमनेर तालुक्यातल्या धांदरफळ खुर्द इथली घटना आहे. धांदरफूळ मिर्झापूर रस्त्यावरचा प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक ठाकर वस्ती आहे. या ठिकाणी लक्ष्मण गंगाधर जाधव हे पत्नी 2 मुलांसह पाहुणे म्हणून आले होते. रात्री कुटुंब ओट्यावर झोपलं असताना पहाटे 3 च्या सुमाराला नरभक्षक बिबट्यानं झोपलेल्या रेखाला अलगद उचलून नेलं. नरभक्षक बिबट्या मोकाट असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. धांदरफळ खुर्द या गावात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत 2 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहान लहान पोर आता आज एक नेल उद्या अशा घरातून का नाही दुसरं नेणार. आम्ही एक तर चिमणी आणि चारा इकून इकून गोळा करून घालायचं असं झालं. सांगा ना तुम्ही आम्ही काय करायचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.